चला तर मग बघूयात आपण आमची उमरग्यामधली साईट, जी की एकदम खूप छान प्रकारे बांधकामाचं होत आहे. हे कन्स्ट्रक्शन G+1 आहे. याच्यामध्ये बघू शकता प्लॉट आहे, हा 30x40 प्लॉट आहे आणि हे ग्राउंड फ्लोअरचं स्ट्रक्चर आहे आणि हे फर्स्ट फ्लोअरचं. तर याच्यामध्ये मेन एंट्रन्स गेट असं दिलेलं आहे. आम्ही इथून एंट्रन्स केल्यानंतर हे पायऱ्या असतील जिना वरती जाण्यासाठी अशा प्रकारे, आणि इथे एंटर केल्याबरोबर हॉल असेल आणि इथे सेपरेट टॉयलेट बाथरूम असेल. ह्या ठिकाणी किचन पण बघू शकता. किचननंतर हा 11x12 सफिशियंट असा बेडरूम आणि त्याच्या पलीकडे गॅलरी पण आम्ही सोडलेली आहे चांगल्या प्रकारे. 10 फूट 9 इंच आणि 4 फूट विड्थला आहे आणि घराच्या चारही साईडने पण जवळपास 2.5 फूट असं अंतर शिल्लक राहील, 2.5 ते 2.9 फूट, आणि ज्याच्यातून आरामशीर आपण जाऊ शकू अशा प्रकारे डिस्टन्स सोडलेलं आहे. आणि हे प्लॅन नंबर 1 जे की फर्स्ट फ्लोअरवरती असेल, त्याच्यामध्ये फक्त जो पोर्च आहे इथल्या पोर्चमध्ये आम्ही एक बेडरूम अटॅच केलेला आहे, तो बेडरूम असा आहे. हे प्लॅन पण बघू शकता. हां, तर मग याची आता ॲक्च्युअल 3D कसं होईल हे 3D पण बघूयात. आणि हे असं भव्य असं एक नंबर ह्या कामाची 3D आहे. ज्या प्रकारे बघू शकता इकडे आम्ही एक गेट दिलेलं आहे आणि ह्या गेट थ्रू इकडे जाऊ शकतो आपण. गॅलरी पण सोडलेली आहे आणि हे मेन एंट्रन्स. आणि वरती अशा प्रकारे जे बेडरूम सोडलेलं होतं आपण ते बेडरूम बघू शकतो. आणि त्याचं टावर हे अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. आणि तर मग आता आपण ॲक्च्युअल साईटच बघूयात. आम्ही साईटवरतीच आहोत. तर ही ॲक्च्युअल साईट आहे. ॲक्च्युअल कामामध्ये पण बघू शकता तुम्ही प्लॅनप्रमाणे हे जे बाजूला सोडलेलं आहे आम्ही जागा, ही जागा अशा प्रकारे इथं सुकलेली आहे ज्याच्यातून तुम्ही आरामशीर जाऊ शकता. आणि हे समोरच हॉल दिसेल, हे हॉल असेल, हे हॉल आहे आणि हे इकडे पोर्च असेल ज्याच्यामध्ये तुम्ही आरामशीर एक 4-व्हीलर लावू शकाल आणि त्याची लेवलसुद्धा तुम्ही बघू शकता. जी तर हे अशा प्रकारे पोर्च पण बघू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही आरामशीर एक कार लावू शकाल. आणि हे साईडला बघू शकता जे 2.5 फूट आम्ही सोडलेलं आहे ते एक जवळपास 2.5 फूट 8 इंच आहे आणि तुम्ही खूप आरामशीर जाऊ शकाल त्याच्यामधून. तर ही पोर्च आहे आणि पोर्चची लेवल बघू शकता की म्हणजे खूपच चढण आहे असं पण नाही, आरामशीर स्लोप देऊन तुम्ही 4-व्हीलर घेऊ शकाल. ऑलरेडी रस्ता झालेला आहे, CC रस्ता इथे. आणि तर मग याचं आता टॉप व्ह्यू बघूयात आपण. हे लिंटेल लेवलपर्यंत काम गेलेलं आहे. ह्या बेडरूम हॉलच्या पलीकडे बघू शकता तिकडे बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमचा सेक्शन आहे आणि त्या कोपऱ्यात किचन आहे. एकदम वास्तुशास्त्राप्रमाणे हे प्लॅन बनवलेलं आहे. आता सध्याची याची दिशा पश्चिम दिशेने हे प्लॉट आहे, म्हणजे वेस्ट फेस्ट प्लॉट आहे. चला तर मग आपण आता आतमध्ये जाऊन ॲक्च्युअल काम बघूयात. ही पोर्च बघू शकता, पोर्चमध्ये आलेलो आहे आम्ही आणि हे आल्याबरोबर बोर आहे इथे आणि बोरला पूर्णपणे चांगल्या प्रकारे हिडन केलेलं आहे. याच्यावरती फक्त कवर लावून तुम्ही झाकू शकता. आणि ह्या 2 पायऱ्या आलेल्या आहेत. ह्या पायऱ्यावरतून आपण एंटर केल्यानंतर हे हॉल आहे. हे हॉल बघू शकता आणि 5 फुटाची विंडो सोडलेली आहे जे की खूप आरामदायी असेल आणि खूप मोठी आहे. हे अशा प्रकारे हॉल. आणि ह्या हॉलमधून बघू शकता तुम्ही की हॉलमधून हे प्लॅनिंग असे केलेले आहे की ज्याच्यामधून फक्त हॉलच दिसेल, हॉल व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसणार नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे जर गेस्ट असेल तर तो बाथरूमला टॉयलेटला जाऊ शकेल. हे अशा प्रकारे इकडे गेल्यानंतर ह्या ठिकाणी बेसिन येईल आमची. ते बेसिन आल्यानंतर ह्या ठिकाणी एक विंडो असेल ज्याच्यातून आपण बाहेर बघू शकतो पोर्चमध्ये कोणी आले गेले वगैरे. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर हे टॉयलेट असेल
जे की 4x4 चा आहे, एकदम प्रॉपरली व्हेंटिलेट केलेला आहे याला पण. आणि इकडेच लगे त्याला बाजूला बाथरूम असेल. बाथरूममध्ये आम्ही एक नवीन प्रकारचं ब्रिक लेईंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता की इथे एक प्रकारचं खप्पा, ज्याला की जिना काय म्हणता येईल त्याला, रॅक, हां रॅक म्हणू शकता तुम्ही. ह्या अशा प्रकारे ब्रिक लेईंग केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही ग्लासचे हॉरिझॉन्टल लेअर्स लावून तुम्ही इथे, या हँगर लावून तुम्ही कपडे पण लावू शकाल इथे, जेणेकरून तुमच्या भिंतीवरती लावणारा हँगर त्याच्यावरती मध्ये भिजणार नाही पाणी वगैरे, आंघोळ ह्याला एक प्रकारे प्रोटेक्शन होऊन जाईल. त्याचं पण व्हेंटिलेशन बघू शकता. 7x4 हे बाथरूम आहे आणि लगेच इकडे हे किचन असेल. तर किचनला पूर्णपणे ग्रॅनाइट वगैरे लावून आपण कवरअप करणार आहे आणि त्याला कर्टन्स लावल्यानंतर कम्प्लिटली हिडन होऊन जाईल. आणि किचनमध्ये आल्यानंतर अगदी समोर तुम्ही बघू शकता ही पूजा रूम आम्ही सोडलेली आहे, लॅनमध्ये पण बघू शकता लॅन फोकस काय होतं. हे किचनमध्ये लेफ्ट साईडला आहे पूजा रूम बघू शकता, साईडमध्ये पूजा रूम अशी आलेली आहे. हे पूजा रूम अशा प्रकारे आहे, या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. आणि हे किचन आणि किचनच्याच विंडो ह्या कोपऱ्याला किचन येईल असं. हे किचन बघू शकता, या किचनमध्ये एल टाईपचा अशा ह्या कोपऱ्याला किचन येईल, किचन ओटा वगैरे असेल या ठिकाणी आणि त्याच्या विंडोज. आणि किचनमधूनच एक दार दिलेला आहे आम्ही, जेणेकरून इथून बाहेर जाऊन आपल्याला भांडी वगैरे धुता येईल. आणि अशा प्रकारे खूप आरामशीर इथे स्पेस शिल्लक आहे, बघू शकता त्या स्पेसमध्ये मी चालतो आहे, ते बघू शकता इतकी जागा आहे. हे अशा प्रकारे बघू शकता की एक व्यक्ती आरामशीर येऊ शकतो तिथून आणि जेणेकरून ह्या स्पेसमध्ये तुम्ही भांडी वगैरे धुवू शकाल. तर मग ह्या किचनमधून आम्ही ह्या बेडरूमला दार दिलेलं आहे, हे दार इथे असेल, हे दार बघू शकता. आणि हे बेडरूम, आपण बेडरूममध्ये आलेलो आहे. ह्या बेडरूममध्ये पण एक पूर्वेला खिडकी दिलेली आहे आणि पूर्वेलाच दरवाजा आहे, एकदम भव्य असा सकाळी सूर्यप्रकाश पण तुम्हाला भेटेल. सध्या तरी तिकडचा प्लॉट एम्प्टी आहे, भविष्यात होईल तेव्हा होईल, बघितलं जाईल. एकदम प्रॉपर व्हेंटिलेशन पण होईल, 5 फुटाची खिडकी आहे. बेडरूमसुद्धा 11x12 हा बेडरूम आहे, ह्या कॉर्नरला बेड वगैरे डिझाईन केलेला आहे. आणि प्लॅनमध्ये बघू शकता ह्या बेडरूमच्या एक्झॅक्टली दरवाजानंतर तिकडे गॅलरी सोडलेली आहे आणि जी गॅलरी पूर्ण थ्रूआउट आपण बघू शकता, बाहेर फिरू शकतो आपण. चला तर मग आपण ते बघूयात आता. हे अशा प्रकारे दरवाजातून बाहेर आलेलं आहे, आल्याबरोबर इकडे मी स्टेप डाऊन असेल आणि हे बघू शकता. हे अशा प्रकारे गॅलरी आहे इथे आणि किचनच्या तिथून पण असं पूर्ण ही ग्रीन लाईन म्हणजे त्यांची बाउंड्री आहे, प्लॉट बाउंड्री, हे बघू शकता. बघू शकता आमचा इंजिनियर पण तुम्हाला जाऊन दाखवेल की कसं काय आपल्याला जाता येईल तिकडे. हे अशा प्रकारे जाऊ शकतो आपण. इथे विंडोचा पण काही डिस्टर्बन्स होणार नाही, कारण की विंडो डिझाईन ही फक्त वरतून केलेली आहे, खालती इथे काय प्रोजेक्शन नसणार आहे म्हणून इथे काय डोक्याला वगैरे लागणार नाही. आणि इथून हे डायरेक्ट बघू शकता बाहेर, बाहेर पण जाऊ शकतो. आणि हे जे आहे हे लेफ्ट साईडची जे मार्जिन आहे ते आता मी दाखवतो तुम्हाला की तिथे तरी किती आरामशीर आपण जाऊ शकतो आणि किती सारा स्पेस तिथे अवेलेबल आहे. चला तर मग बघूयात. हे अशा प्रकारे इतका मोठा स्पेस इकडे लेफ्ट साईडला आम्ही सोडलेला आहे, जेणेकरून आपण व्हेंटिलेशनला तर सोडतो मग त्याच्यापैकी आम्ही फक्त थोडंसं एक्स्ट्रा आम्ही एक फूट जागा सोडलेली आहे, ज्याच्यातून तुम्हाला व्हेंटिलेशन पण होईल खूप आरामशीर आणि आपल्याला जाता पण येईल, गार्डन म्हणा इथे काही करता येईल. हे बघू शकता आरामशीर तुम्ही इथून जाऊ शकतो. हे बघा कम्प्लिटली इतका स्पेस आहे आणि ही हॉलची खिडकी आहे आणि हॉलच्या तिथे असं जागा आहे. स्टील डिझाईन पण बघू शकता तुम्ही. ह्या ठिकाणी बाहेर एक्झिटला असे पायऱ्या आहेत दोन आणि ह्या ठिकाणी वॉटर टँक दिलेलं आहे. सेप्टिक टँक मी दाखवलं नाही, दाखवतो तुम्हाला ते. आणि ह्या ठिकाणी जिना असेल, जिन्याची फर्स्ट फ्लाईट इथून असेल, प्लॅनमध्ये बघू शकता.
प्लॅन प्लॅन हां हे प्लॅनमध्ये बघू शकतो. फर्स्ट फ्लॅट इथून आहे, अशा प्रकारे इथून सोडलेला आहे. आणि प्लॅनमध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं की इथून एक गेट दिलेला आहे, जेणेकरून काय होईल की जर तुम्ही भाड्याने जरी घर दिलात तर तो व्यक्ती ह्या छोट्या गेटने येऊ शकतो आणि आरामशीर पायऱ्या थ्रू तो पहिल्या मजल्यावरती जाऊ शकतो. आणि त्याचं मी आता प्रात्यक्षिक सांगतो की कसं केलेलं आहे मी ते. तर हे अशा प्रकारे ते छोटं गेट आम्ही सोडलेलं आहे आणि ही पूर्ण एम्प्टी स्पेस हे असं अशा प्रकारे इथून तुम्ही जाऊ शकता आरामशीर. आणि जाऊन इथून डायरेक्टली त्याला राईट घ्यायचं आणि इथे पण पायऱ्या येतील. इथे पायऱ्या आल्यानंतर ह्या पायऱ्यातून तो डायरेक्ट वरती जाईल आणि इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हा स्पेस सुद्धा तुम्ही ॲज अ गॅलरी यूज करू शकता, एनी पर्पज व्हॉट यू थिंक. तर मग सेप्टिक टँक बघू शकता, सेप्टिक टँक पण आम्ही इथे घेतलेला आहे. जवळपास सेप्टिक टँकसुद्धा 7,000 लिटरचा आहे 3 कप्प्यांमध्ये. आणि वॉटर टँकसुद्धा आम्ही बोर असल्यामुळे तरीसुद्धा त्याचं 3,000 लिटरचं आम्ही कॅपॅसिटी बनवलेली आहे. स्टील डिझाईन पण बघू शकता, आम्ही 16x12 वापरलेले आहेत आणि 16x4 वापरलेले तिथे आणि मध्ये इंटरनलला 4x12 वापरलेले आहेत. चला तर मग आजच्या पुरतं इतकं सफिशियंट झालेलं आहे. नेक्स्ट अपडेट देत राहू. तर मग अशा प्रकारे तुम्ही आता बघितलं तर ही 30x40 जागेमध्ये आम्ही कसं काय बसवलेलं आहे. ग्राउंड फ्लोअरला 1 BHK आणि खूप आरामशीर चारी साईडने जागा पण सोडलेली आहे. आणि त्याची 3D पण मी तुम्हाला दाखवलंच आहे, पण तरीसुद्धा तुम्ही परत एक वेळेस बघून घ्या की 3D अशी आहे आणि अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन होणार आहे. कारण की त्याच्यावरती कम्प्लिटली आमचं निरीक्षण आहे, त्याच्यामुळे हे प्रत्येक काम अशाच प्रकारे झालेलं आहे. हे बांधकाम पण बघू शकता, बांधकामाची क्वालिटी बघू शकता. ह्याच्यामध्ये पट्टी याला जर म्हणतात की पट्टी कशी घेतली आहे, त्याच्यावरती तुमची क्वालिटी मेंटेन होते की काय क्वालिटी काम केलं जात आहे. आणि पुढील काही अपडेट असतील तर आम्ही ते देतच जाऊ. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला केव्हा पण संपर्क करू शकता. आमची पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन आम्ही दिलेली आहे. अशा प्रकारे आजची साईट विजिट मी संपवतो आणि पुढे याच्या पुढे पण तुम्हाला कायम मी अपडेट्स देत राहील कामाचे, की काम कसं होतं आहे, आम्ही कसं साईटवरती इन्स्पेक्शन करतो वगैरे. तर आजच्या पुरतं नमस्कार, जय हिंद.